दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। माजी मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उपनेते म्हणून ओळखले जाणारे बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेते पदाचा तसेच शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे। उद्धव ठाकरे यांचा सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला कंटाळून घोलप यांनी हे पाऊल उचलले असल्याचे समजते। शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी 15 दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश घेतला, त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांना मिळणार असे संकेत मिळू लागले, म्हणूनच हे राजीनाम्याचे पाऊल घोलप यांनी उचलले असल्याचे सांगितले जाते। की गेली वर्षभरापासून मी उद्धव साहेबांच्या आदेशानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार प्रसार करतो आहे, संपर्क प्रमुख म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करत आहे, त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम उभारी घेत आहे। आणि हे सगळं चालू असताना अचानक काही विरोधकांनी भाऊसाहेब वाकचौरेला शिवसेनेमध्ये घेण्याचा आग्रह धरला, मिलिंद नार्वेकरनी त्याला खतपाणी घातलं आणि त्याला शिवसेनेमध्ये घेतलं आणि तिथून लोकांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झाली। बाबा हा गद्दार माणूस होता, शिवसेना सोडून गेला, धोका दिला, यांनी आमच्या 10-15 शिवसैनिकांवर कारवाया केल्या, शिवसैनिकांनी याला मारलेलं आहे, मग हा कशाला पाहिजे, अशा प्रकारची भावना होती। तीच भावना माझी पण होती, म्हणून मी विचारायला गेलो तर ते म्हणले नाही नाही त्याला घेतलं नाही, त्याला विधानसभेचा शब्द दिला नाही। परंतु तो रोज सकाळी उठल्यापासून गावोगाव भेट देऊन मी विधानसभेच्या उमेदवार उद्धव साहेबांनी मला परवानगी दिलेली आहे हे मला कळण्याच्या पलीकडे होते। आणि मला कोणी मला त्याचं सांगितलं नाही। आणि मग उद्धव साहेबांनी अचानक दौरा लावला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा, त्याची मला माहिती नाही, आमच्या जिल्हाप्रमुखांना माहीत नाही। तो सगळा दौरा दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी तो मॅनेज केला, मला कळलंच नाही नेमकं काय झालं। त्या दौऱ्यामध्ये मिलिंद नार्वेकर हा त्या भाऊसाहेबांचा पुढे पुढे ढकलत होता आणि माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी आपल्याविषयी धोका चाललेला आहे। आणि मग मी उद्धव साहेब गेल्यानंतर घरी आलो, विचार करत बसलो काय मला कळेना, लोकही मला विचारायचे तू भाऊसाहेब वाकचौरे कशासाठी आला होता, त्याला का पुढं पुढं करत होती, त्याला तिकीट दिलं का, तुमचं कापलं का, मग तसं तर काही मला उद्धव साहेबांनी सांगितलं नाही, पण मला जरा शंका यायला लागली। मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पेपर बघतो तर तिथं माझं संपर्क प्रमुख पद हे गेलेलं होतं आणि तिथं दुसऱ्या संपर्क प्रमुखाला नेमण्यात आलं होतं। मी म्हटलं मग नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी षडयंत्र सुरू आहे। मग मी घरी आलो, म्हणजे घरीच होतो, घरून मी माझ्या लेटर पॅडवर माझा राजीनामा लिहिला, तो उद्धव साहेबांना पाठवला। तुम्ही शिवसैनिक म्हणून काम करायला तयार आहे, मी माझ्या उपनेते पदाचाही राजीनामा देत आहे, तुम्ही संपर्क प्रमुख दिलंच दुसऱ्याला, हेही घ्या, असा विषय। बबनराव घोलप गेल्या 25 वर्षापासून देवळाली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते। शिवसेना भाजपा युतीच्या काळात कॅबिनेट मंत्री होते। त्यांचे पुत्र योगेश घोलप यांनी 5 वर्षे देवळालीचे प्रतिनिधित्व केले। शिवसेनेत गद्दारांना थारा नाही, सोडून गेलेल्यांना प्रवेश बंद अशा घोषणा करणाऱ्या ठाकरे यांनी वाकचौरे यांना पुन्हा पक्षात कसे घेतले असा प्रश्न घोलप यांनी विचारल्याचे सांगितले। दिनेश पकारे, दक्ष न्यूज, नाशिक।